नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहोत अंतराच्या मावशीकडे। अंतराची मावशी जोगेश्वरीला राहते, तर ती आज म्हणजे आमचं अचानकच ठरलं की तिच्याकडे जायचं आहे म्हणून, कारण का खूप दिवस प्लॅन चाललेला आहे की तिच्याकडे जायचं आहे, पण काहीतरी कारणास्तव ते कॅन्सल होत होतं। आणि मेन म्हणजे आम्ही चारवीला फोन करून सांगतो आम्ही उद्या येतो आहे तुमच्याकडे, त्यामुळे ती सगळ्यांना सांगायची की माझी मावशी आणि अंतरा येणार आहे म्हणून, आणि कॅन्सल झाल्यामुळे ती आणि मग ती बोलतं काय गं मावशी अशी करते, मी सगळ्यांना सांगितलं तू येणार आहे म्हणून, आणि स्पेशली कोणाला भेटायचं आहे तर अंतराला भेटायचं आहे म्हणून। तर आज तर एकदम फिक्स केलं आहे की तिच्याकडे जायचंच आहे म्हणून। खूप वर्ष झाली तिच्याकडे गेलोच नाही आहे, अंतरा झाल्यापासून तर अंतरा तर गेलीच नाही आहे, कारण का आता हे फर्स्ट टाईम अंतरा जाते तिच्याकडे, कारण का ती मला सारखीच बोलायची अगं अंतराला घेऊन ये ना अंतराला घेऊन ये, पण काय जमतच नव्हतं आम्हाला घेऊन देतो। म्हणजे जेव्हा तिच्याकडे जायचं होतं तेव्हा अंतरा खूप लहान होती, तर ट्रेनमधून प्रवास करायला थोडंसं भीती वाटायची, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं। त्याच्यानंतर मग मध्येच कोरोना आलं, त्याच्यामध्ये पण आम्ही केलेलं की तिच्याकडे जायचं, पण नंतर खूपच कोरोनाचे पेशंट वगैरे वाढले त्यामुळे ती तेव्हा कॅन्सल केलं। आणि एकदा तर काय झालं, आम्ही प्लॅन वगैरे केलं, हां आलो झालं सगळं झालं, आणि अचानक अंतराला भरण होतं, मग त्यामुळे कॅन्सल झालं। ती बोलते काय यार काही ना काही निघतंच आहे, तर यावेळी मला तिने फोन करून तुम्ही नक्की येणार आहे ना, म्हटलं हो येणार आहे, आम्ही ट्रेनमध्ये फोन केल्यावर तू सगळ्यांना सांग की आम्ही येणार आहे म्हणून, त्यापर्यंत तोपर्यंत कोणाला सांगू नको, तोपर्यंत तिने अगोदरच सांग। तरी मी तिला काल विचारलं काय कोणाकोणाला सांगितलं, तुम्ही सगळ्यांना सांगितलं की माझी मावशी आणि अंतरा येणार आहे म्हणून, म्हटलं अगं अंतरा येणारच नाही, मी त्यांना सांगितलं नाही आहे की अंतराला घेऊन येते म्हणून, कारण का आम्हाला परत रिटर्न घ्यायचं आहे त्याच दिवशी, तर ते बोलतात की नाही अंतराला घेऊनच ये म्हणून। तर मी जोगेश्वरीला जायचं आहे, तर एवढ्या लांबचा प्रवास करून जायचं आहे, आणि अंतरा एवढा वेळ कोणाकडे थांबणार पण नाही, त्यामुळे तिला तर घेऊन जावंच लागणार आहे। तर मी काय एकटीच चालली नाही आहे, तर माझ्यावर अजून कोणीतरी येणार आहे, तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोण आम्ही चाललं आहे। ते अंतरा झोपली आहे, तर तिला आता मी उठवते आणि पटापट आवरते, आणि मग आम्ही जोगेश्वरीला जायच्या प्रवासाला निघतो। अंतराची आणि माझी तयारी झालेली आहे, आणि आम्ही आता खाली आलेलो आहोत, अंतराचे पप्पा पण आलेले आहेत, आता आम्ही जायला निघतो आहे, स्टेशनला जाऊन अजून तिकीट वगैरे पण काढायची आहे, तर चला आम्ही आता निघतो आहे। निघालो आहोत आम्ही आता, खूप वर्षानंतर चालली आहे जोगेश्वरीला, सगळीजणं नुसती वाट बघताय, सारखी फोन करत आहे सकाळपासून निघाले का, अंतराची तयारी करायला थोडासा वेळ लागला आहे मला, तर आता फायनली निघालो आहे। आता आम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर चारीला फोन करून सांगू की आम्ही निघालो आहे आलो आहे, म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आता तुमच्याकडे येत आहे, तर ती खूपच खूप खुश होईल। मला थोडीशी भीती पण वाटते, कारण का मी एकटीच चालली आहे अंतराला घेऊन, अंतराचे पप्पा असते की टेन्शन नसतं, कारण का अंतरा कसं त्यांच्याकडे जरा वेळ आणि माझ्याकडे असते, तर आता अंतराला घेऊन जाते आता बघू। आता अंतराला पण जरा ट्रेनची मजा दाखवते, अंतरा कधी बसली नाही ट्रेनमध्ये, ट्रेनने जायचं आहे म्हणून अंतरा खूप खुश आहे। आम्ही अंतराला ट्रेनमधून घेऊन गेलेलो, पण जेव्हा अंतरा खूप लहान होती तेव्हा आम्ही मुंब्रा देवीला घेऊन गेलेलो, आणि आता आम्ही कोणते व्हिडिओ बघितला असेल अंतरा प्लॅटफॉर्मवरती उभी राहिली किंवा एखाद्या ब्रिजवरती उभी राहून तिला ट्रेन दिसली तर डायरेक्ट झुकू झुकू अगीनं गाडी गाणं सुरू करते, आणि आज तर ती डायरेक्टली म्हणजे तिला समजायला लागलं असून ती पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसणार आहे, तर बघूया काय करते ना तिलाच कळत नाही। आणि सकाळी तिला हाक मारली लगेच उठली का, तर आपल्याला मावशीकडे जायचं आहे ट्रेनमध्ये बसायला, तिला बोलली की पप्पांच्या गाडीवरनं जायचं आहे, मला तिला नाही पप्पांच्या गाडीवरनं नाही जायचं आहे आपल्याला ट्रेनमधून जायचं आहे। अंतरा खूप एक्साइटेड आहे ट्रेनमध्ये बसण्यासाठी, आता अंतराचे बघूया ट्रेनमध्ये बसल्यानंतर काय रिॲक्शन असणार आहे ते, तर चला आता आपण जाऊया। आता तर आम्ही ट्रेन गाडीवरतीच आहोत, लवकरच पोचू आणि लवकरच तिकीट काढून ट्रेनमध्ये बसू। आम्ही इथे एका साईडला थांबलो आहे, अंतराचे पप्पा दुकानात गेलेत अंतराला खायला आणण्यासाठी, ट्रेनमधून जाणार आहे ना अंतरा तर काहीतरी खायला नको का, तर म्हणून गेलेत दुकानात खायला आणण्यासाठी, आणि अंतरा आणि मी बाजूला थांबलो आहे। अंतरा कुठे चाललो आहे आपण, कशाला चाललो आहे बोलवलं आहे ना माऊने, कुठल्या मावशीकडे चाललो आहे ग, माया मावशीकडे चालली आहे। तू सगळ्यांना नाव सांगणार ना, तुझं काय सांगणार, नाव काय सांगणार, असं नाव सांगणार, हां अंतरा कशी माहिती सांगत नाही नाव ना, म्हणून तिला सांगितलं जर कोणी नाव विचारलं आणि जर सांगितलंच नाही तुला घेऊन जाणार नाही, म्हणून ती एकदम माऊकडे गेल्या तर कोणी नाव विचारलं तर अंतरा आधी शिवेकर सांगणार आहे। अंतरा बघा खाऊ घेऊन कशी निघाली आहे, अंतराच्या पप्पांनी खाऊ आणलंय, आता अंतराच्या पप्पा निघतात, आता आम्ही पण निघतोय अंतराच्या पप्पांबरोबर, ए चला निघूया ना, कोणी आणलं खाऊ, कोणी आणलंय, हो का थँक्यू बोलीस का पप्पांना, एक तुला
कुठल्या दीदीला? आता आम्ही आलेलो आहोत स्टेशनला. अंतराच्या पप्पांनी गाडी पार्किंगमध्ये लावली आहे आणि आता आम्ही चालत चालत चाललेलो आहोत. अंतराच्या पप्पांना कधी पण विचारलं, मला जायचं होतं 2-3 दिवसासाठी राहण्यासाठी, पण अंतराच्या पप्पांना कधी विचारलं की जाऊ का राहायला, तर जाणार की नको नको आता नको नंतर जा, कारण का वेळात वेळ काढ आणि नंतर आरामकेसात राहायला जा. आता असं सांगत सांगत अंतरा 3 वर्षाची झाली पण की तिच्याकडे काही राहायला जायला भेटत नाही आहे. जाणार 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 लवकरच येणार. मी पण येणार यार, तुझा एकटीच कोणी जाणार? मला पण यायचं आहे, एकटी नाही जाणार, मी पण येणार. म्हणून ते आम्हाला पाठवत नाही, त्यांना पण यायचं आहे जोगेश्वरीला राहायला. म्हणून ते आलं की नाही यायचं फुरसतमध्ये, कारण की यांची कामं संपत नाही आहेत ना घरी असल्यामुळे, म्हणून ते असं बोलत आहेत. मग यांना त्याला तेव्हा ते 2-3 दिवस सुट्टी टाकणार आणि मग आम्ही तिकडे जाणार आहोत. स्टेशनजवळ आलेलं आहे तर आता आम्ही तिकीट काढायला जातो. ट्रेनची तिकीट काढलेली आहे आणि आता आम्ही प्लॅटफॉर्मला चाललो आहे. मधल्या ब्रिजवरती आलेलो आहोत. ही लोकं आले की आम्ही लगेच ट्रेन पकडायला जाऊ. अजून तरी आले नाही, त्यांना सांगितलं आम्हाला मधल्या ब्रिजला भेटा म्हणून. आता तुम्हाला पण दाखवतो की कोण येणार आहे ते. तर आता हे लोक निघालेले आहेत जायला जोगेश्वरीला. दादा पहिल्यांदाच चाललाय खूप दिवसानंतर. काय दादा? आणि इकडे हे दुर्वा, हे बघ यांची सुरुवात झाली. कुठे चालली असू? माऊकडे बघा केवढी खुश आहे. आणि इकडे या दोघी. तर आता चला यांना इथे सोडलंय, आता आपण जाऊयात घरी. मी जातो घरी, कामच करतो. चला दादा व्यवस्थित जायचा एकदम. अंतराच्या मम्मीला आणि अंतराला सोडलंय, तर आता आम्ही घरी जायला निघतोय. खरं तर अंतराला खूप वर्षानंतर एकटं सोडलंय, तर माहीत नाही आता कसं होत आहे, आजचा दिवस कसा जाईल. ॲक्च्युली मला जायचं होतं पण हे काम काम त्यामुळे कुठे जाताही येत नाही. आणि संडे एक दिवस असतो तर त्या दिवशी काही ना काही दुसरी कामं असतात, त्यामुळे जाता येत नाही. तर आज गेलेत ते आणि आता काय काय करतील, मजा करतील सगळे. चार्वी वगैरे खूप एक्साइटेड आहे तिला भेटण्यासाठी वगैरे. आणि तिकडचे चाळीतली मुली पण, छोटे छोटे जे बच्चे लोक आहेत ती कंपनीसुद्धा, तर खूप मजा करतील आज हे लोक तिकडे. तर जाऊ देत आता काय करणार, आपण कधीतरी जाऊ. मी तर जाणार आहे 3-4 दिवसासाठी जाणार आहे तिकडे. जाणार तिकडे मस्त मस्त काय काय करायचं आहे, खूप काय काय फिरायचं आहे. आणि तिकडचं मार्केट बघायचं आहे, स्पेशली फिश खाण्यासाठी जायचं आहे. तर बघूयात कधी योग येतो आहे त्या गोष्टीला. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका. सो चलो बाय बाय.